आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. लेखी आश्वासनानंतर नवे दानवाडातील उपोषण मागे. नवे दानवाडला 100% पूर बाधित गाव घोषित करावं यासाठी 26 तारखेपासून मारुती मंदिर चौकामध्ये उपोषण सुरू केलं होतं. आज प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार गजानन गुरव, आमदार उल्हास पाटील, गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव, कुरुंदवाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर महसूल विभागाचे नायब तहसीलदार पी जी पाटील यांच्या उपस्थितीत सदर बेमुदत उपोषण स्थगित करण्यात आलं. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात कृष्णा, दूधगंगा, पंचगंगा या नदीला आलेल्या महापुरात नवे दानवाड गाव चहूबाजूने पाण्याने वेढलं होतं. मात्र शासनाने जुने दानवाड गाव 100% पूरग्रस्त जाहीर केलं तर त्याच महसुलात असणाऱ्या नवे दानवाड गाव चहूबाजूने पाणी असताना देखील 100% पूरग्रस्त जाहीर केलं नाही. गावात 80% लोक हे शेतमजूर आहेत तर 90% लोकसंख्या दलित, इतर मागास व अल्पसंख्याक आहे. त्यामुळे शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतमजुरांना शेतीस बुडाल्यानं महिनाभर काम मिळालं नाही. इथून पुढेही 2-3 महिने काम मिळणार नाही, त्यामुळे त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याचा विचार करून दलित मित्र हरिश्चंद्र कांबळे, सरपंच वंदना कांबळे, माजी सरपंच संजय धनगर, माजी सरपंच प्रकाश परीट, माजी सरपंच जालंधर भापकर, भरमगोंडा पाटील, एम एस कांबळे, अनिल अंबुरे यांच्यासह गावातील पूरग्रस्त नागरिकांनी मारुती मंदिर चौकात 26 तारखेपासून सुरू केलेलं उपोषण इचलकरंजीचे प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार गजानन गुरव, आमदार उल्हास पाटील, गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव, कुरुंदवाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर महसूल विभागाचे नायब तहसीलदार पी जी पाटील यांच्या उपस्थितीत सदर बेमुदत उपोषण स्थगित करण्यात आलं. यावेळी अभिजित जगदाळे, राजेंद्र देशमुख, माजी सरपंच बाबासो पाटील, तंटामुक्त अध्यक्ष रावसो कुंभोजे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी दानवाडहून कृष्णा थेगांना.